जय शिवराय मित्रांनो, तर मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून एडिट केला आहे. आणि जर मित्रांनो डेमोमधला व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो सर्वात अगोदर आपलं जे काही कॅपकटचे ॲप्लिकेशन असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो बिटमार्क मार्क करण्यासाठी तुम्हाला एक मी व्हिडिओ प्रोव्हाइड केला आहे, तो व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओला ॲड केल्यानंतर लागल्यास तुम्हाला खाली ॲड ऑडिओचा जो काही ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करून एक्स्ट्रॅक्टेडवरती क्लिक करायचं आणि जो व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे त्याचं तुम्ही ऑडिओचं जे काही म्हणजे व्हिडिओचं ऑडिओ आहे ते या ठिकाणी एक्स्ट्रॅक्ट करू शकता. ओके, तर या ठिकाणी मी याचं ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करतो. जर तुम्हाला MP3 पाहिजे असेल तर ते देखील मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. नंतर मित्रांनो ऑडिओ वगैरे ॲड केल्यानंतर आता बिटमार्क कसं करायचं बघू शकता. तुम्हाला आता ऑडिओमुळे लवकर लक्षात येईल कारण खरी जी काही ऑडिओची टाईमलाईन आहे त्यावरती तुम्हाला लूप देखील बघायला भेटते. ओके, तर मित्रांनो आपली पहिली जी काही बीट आहे ते पहिला फोटो कुठं चेंज होतो या पोझिशनला आणि खाली ऑडिओवरती तुम्ही लूप देखील बघू शकता. प्रॉपर या पोझिशनला आल्यानंतर तुम्हाला स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो पुढची जी काही बीट आहे म्हणजे आता बघू शकता कुठं या पोझिशनला, तर प्रॉपर इथे तुम्हाला यायचं फोटोला सिलेक्ट करायचं आहे आणि या प्रकारे असं स्प्लिट करायचं आहे. तर जेवढे पण या ठिकाणी फोटो असतील त्या प्रकारे तुम्हाला या असं स्प्लिट करून घ्यायचं आणि ज्या काही बिटमार्क असतील त्या बिटमार्क तुम्हाला मार्क करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो जी काही एडिटेड आपली टाईमलाईन होती त्याला मी डायरेक्ट ओपन करून घेतली. आता ओपन केल्यानंतर आता जे काही फोटो आहेत या प्रकारे तुम्ही बिटमार्क केले असेल तर फोटो चेंज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. आता समजा हा पहिला फोटो तुम्हाला चेंज करायचा आहे. फोटोला चेंज करण्यासाठी सिम्पली फोटोला सिलेक्ट करायचा आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर खाली जे काही टूल तुम्हाला दिसत आहे त्या टूलमध्ये एक रिप्लेचा टूल आहे, इथे बघू शकता रिप्लेस. सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे. रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर फोटोजवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो फोटोजवरती क्लिक केल्यानंतर आता तुमचे जे काही फोटोज असतील ते फोटो या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचे. बघू शकता हा पहिला फोटो मी चेंज केला आहे. तर मित्रांनो आता डायरेक्ट हा फोटो जो काय आहे तो फिल स्क्रीनला सेट झाला आहे. जर तुमचा फोटो व्यवस्थित आता म्हणजे इंस्टाग्रामच्या रेशोमध्ये असेल तर मी दाखवतो या प्रकारे, तर फिल स्क्रीनला तो सेट होणार नाही. जर तुम्हाला प्रॉपरली रीत्या या प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो जर तुमचा व्यवस्थित हिथे देखील सेट होत नसेल तर तुम्हाला एक ऑप्शन म्हणजे काय 9:16 रेशोमध्ये कन्वर्ट करायचं आहे ते तुम्ही अलर्ट मोशनमध्ये दोन देखील करू शकताय. तर आता कसं ते दाखवतो. सिम्पल रीत्या आपलं जे काय अलर्ट मोशनचं ॲप्लिकेशन आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. लाईट मोशनला ओपन केल्यानंतर तुम्हाला प्लसवरती क्लिक करायचं आहे. जो काही 9:16 रेशो याला सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो जे काही तुमचं फोटो या ठिकाणी आहे तर आता नाईन आपलं जे काही इंस्टाग्रामच्या रेशोमधला फोटो या ठिकाणी कुठं आहे तो या ठिकाणी मी सिलेक्ट करतो. हां, तर हा फोटो मी सिलेक्ट केला आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर एकदम फुल स्क्रीनला प्रॉपरली रीत्या मित्रांनो इथे तुम्हाला जे काही ॲडजस्टमेंट करायचं आहे ती फोटोला या ठिकाणी ॲडजस्टमेंट करून घ्यायचे आहे. म्हणजे कॅपकटमध्ये काय ॲडजस्ट करायला तुम्हाला लागत नाही. तर इथे मी प्रॉपर फोटो ॲडजस्ट केला आहे. फोटो ॲडजस्ट केल्यानंतर शेअरवरती क्लिक करायचं आहे. करंट फ्रेम ॲज अ PNG ऑप्शन सिलेक्ट करून खाली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे हा जो काही फोटो आहे तो तुमचा प्रॉपर या ठिकाणी सेट होईल. ओके, आता खाली सेव्हवरती क्लिक करायचं आहे. असे मित्रांनो जेवढे पण फोटो तुम्ही या व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे ते सगळे फोटो तुम्हाला या रेशोमध्ये म्हणजे क्रिएट करून घ्यायचे. ओके, क्रिएट केल्यानंतर आता मित्रांनो आपलं जे काही कॅपकटचं ॲप्लिकेशन आहे याला तुम्हाला ओपन करायचं आहे. नंतर तुम्हाला जो काही फोटो आहे तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. रिप्लेसवरती क्लिक करायचा आहे. आता जो फोटो तुम्ही एक्सपोर्ट केलता तो फोटो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. बघू शकता मित्रांनो एकदम प्रॉपरली रीत्या आपला जो काही फोटो आहे तो फोटो या ठिकाणी सेट झाला आहे. तर असं मित्रांनो जेवढे पण फोटो या ठिकाणी असतील तर ते फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत. फोटो ॲड करून झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला बघू शकता प्रॉपर कुठे यायचं आहे. बघू शकता आपली जी काही 4.5 सेकंदाच्या मधली जी काही बीट आहे म्हणजे 5 सेकंद थोडंसं मागे, तर ह्या पोझिशनला आल्यानंतर इथे जे काही ट्रान्झिशनचं ऑप्शन दिसतो या ट्रान्झिशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपले जे काही ट्रान्झिशन असतील ते या ठिकाणी थोडं लोड होतील. लोड झाल्यानंतर इथे मित्रांनो तुम्हाला लाईट इफेक्टमध्ये ब्लेंचचा ट्रान्झिशन मी ते बघायला भेटतोय. तो ब्लेंचचा ट्रान्झिशन तुम्हाला द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा जो काही आहे इथे देखील ब्लेंच म्हणजे जेवढे पण या ठिकाणी तुम्हाला हे दिसत आहेत काय ट्रान्झिशन कुठलं कुठं बघू शकता. इथे 5 सेकंदाच्या बीटवरचा, नंतर 7 सेकंदाच्या मधला जो काही ट्रान्झिशन आहे हे, आणि जे काही 8 सेकंदवरती या 3 ट्रान्झिशनला तुम्हाला म्हणजे ब्लेंचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. नंतर पुढे यायचं, पुढे म्हणजे आता कुठेच बघू शकता 12 सेकंदात जे काही 12 सेकंद थोडेसे मागची बीट आहे इथे यायचं आहे. इथे देखील तुम्हाला सेम जे काही ब्लेंचं ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशन तुम्हाला एकदम लास्टपर्यंत देऊन टाकायचं आहे. या प्रकारे ट्रान्झिशन दिल्यानंतर आता मित्रांनो जे काही इफेक्ट म्हणजे जे काही ॲनिमेशन आहेत ते ॲनिमेशन देण्यासाठी तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर जो काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. आपले जे काही ॲनिमेशन लोड झाल्यानंतर आपलं इन ॲनिमेशनमधून तुम्हाला रॉक व्हर्टिकलचं जे काही ॲनिमेशन दिसतंय हे ॲनिमेशन तुम्हाला ह्याची खालची ड्युरेशन आहे ते एकदम फुल ठेवायचे आहे. आणि ह्यांना तुम्हाला आता कुठंपर्यंत बघू शकता रॉक व्हर्टिकलचे जे काही ॲनिमेशन आहे ते आपण इथे 3 सेकंदपर्यंत जेवढे पण या ठिकाणी बीट आहे ते प्रत्येक बीटला हे ॲनिमेशन आपण दिलं आहे. ओके, नंतर मित्रांनो जो काही पुढचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून आता मित्रांनो कॉम्बोमध्ये इथे बघू शकता 2 नंबरलाच एक इफेक्ट आहे म्हणजे जे काही ॲनिमेशन पॉपिंग कँडी नावाचं, तर हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. पुढचा फोटो सिलेक्ट केल्यानंतर कॉम्बोमध्येच मित्रांनो एक ॲनिमेशन आहे बघू शकता इथे स्लिप अँड स्लाईड वन ते जे काही ट्रान्झिशन आहे इथे तुम्हाला स्लिप अँड स्लाईड 1 द्यायचं आहे. नंतर त्या पुढचा जो काही फोटो आहे मित्रांनो त्याला स्लिप अँड स्लाईड 2 ॲनिमेशन द्यायचं आहे. नंतर त्याच्या पुढचा जो काही फोटो असेल त्याला नंतर तुम्हाला स्लिप अँड स्लाईड 1 ॲनिमेशन द्यायचं. ओके, असं तुम्हाला 1, 2 आणि 1
या प्रकारे ॲनिमेशन द्यायचं. या प्रकारे ॲनिमेशन दिल्यानंतर आता जो काही पुढचा फोटो आहे मित्रांनो, छोटे छोटे बीटमध्ये फोटो आहे बघू शकता, सिम्पल या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमधनं रॉक हॉरिझॉन्टलीचा जो काही ते ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन द्यायचं आहे. खालची ड्युरेशन याची देखील तुम्हाला एकदम फुल ठेवायची आहे. आणि हे सेम ॲनिमेशन तुम्हाला कुठंपर्यंत द्यायचं बघू शकता, जे काही 12 सेकंदपर्यंत आपली बीट आहे तिथंपर्यंत तुम्हाला द्यायचं आहे. इथंपर्यंत दिल्यानंतर आता जे काही त्याच्या पुढचा फोटो आहे त्यांना तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. नंतर इथे तुम्हाला पेंडुलम 1 ॲनिमेशन द्यायचं आहे, त्याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम 2, आणि जो काही लास्टचा आपला फोटो राहतो आहे त्याला इन ॲनिमेशनमध्ये तुम्हाला यायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इथे रॉक व्हर्टिकलचा ॲनिमेशन तुम्हाला रिपीट करायचं आहे, आणि खालची ड्युरेशन जी काय आहे ती 0.7 सेकंदवरती ठेवून ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनी एवढं झाल्यानंतर आता लास्टचा जो काही फोटो या फोटोला सिलेक्ट करायचा आहे, इथून तुम्हाला की फ्रेम एक ॲड करायचं आहे, लास्टला एक की फ्रेम ॲड करायचं आहे. लास्टला की फ्रेम ॲड केल्यानंतर आपला जो काही फोटो असणार आहे याला तुम्हाला झूम करायचा आहे, म्हणजे इथे बघू शकता एक वेगळंच ॲनिमेशन असं क्रिएट होईल. नंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं बघू शकता, जे काही इफेक्ट आहेत ते इफेक्ट अप्लाय करण्यासाठी आता तुम्हाला आपला जो काही पहिला इफेक्ट आहे जो 3 सेकंदवरती आपण अप्लाय केला आहे त्यासाठी तुम्हाला 3 सेकंदाच्या बीटवरती यायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो आपली जे काही इफेक्ट आहे ती इफेक्ट लोड झाल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंग म्हणजे व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, म्हणजे पहिली जी काही कॅटेगरी आहे त्याला ती कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो खाली तुम्हाला विग्नेटचं एक ऑप्शन म्हणजे इफेक्ट बघायला भेटतोय. तर या ठिकाणी मी दाखवतो इफेक्ट कुठं आहे. तर मित्रांनो ट्रेंडिंगच्या कॅटेगरीमध्ये हा विग्नेटचा इफेक्ट आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये मी सापडत नव्हता म्हणून इथे सर्च केला आहे. तर हा इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे. नंतर इथून तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपली जिथेपर्यंत म्हणजे ज्या बीटपर्यंत फोटो आहे तिथेपर्यंतच तुम्हाला हा इफेक्ट ठेवायचा आहे. नंतर तुम्हाला साईडला क्लिक करून नंतर तुम्हाला पुढच्या बीटपाशी यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून जी काही स्प्लिटची कॅटेगरी याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, जे काही मिरर 3 लेअरचा इफेक्ट आहे तो इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती देखील मित्रांनो आपल्या फोटोपर्यंत तुम्हाला सेट करायची आहे. नंतर तुम्हाला त्या इफेक्टला सिलेक्ट करायचं आहे, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर जो काय आहे तो तुम्हाला एकदम 0 करायचं आहे, जे काही व्हर्टिकल आहे ते तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही ठेवू शकताय. नंतर मित्रांनो इथे तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये बटरफ्लायची कॅटेगरी आहे, या कॅटेगरीमध्ये बघू शकता एक इफेक्ट आहे बटरफ्लाय काहीतरी इथे आहे बघा, बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती एकदम लास्टपर्यंत तुम्हाला अशी वाढवून घ्यायची आहे. इन इफेक्ट वाढ म्हणजे ड्युरेशन वाढल्यानंतर झाला हा इफेक्ट जो काय आहे तो आपला सेट झाला आहे. आता नंतर तुम्हाला बघू शकता 8 सेकंदाच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला नंतर सेम म्हणजे जे काही स्प्लिटच्या कॅटेगरीमधला मिरर 3 लेअरचा इफेक्ट होता तोच इफेक्ट तुम्हाला सेम इथे ॲड करायचा आहे. इफेक्टला ॲड केल्यानंतर आता तिची जी काही ड्युरेशन आहे ती लास्टपर्यंत वाढवायची, आणि जे काही ॲडजस्टमेंट आहे ते तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला या प्रकारे सेट करायचं आहे, आणि जे काही फिल्टर आहे तो फक्त तुम्हाला 0 करायचा आहे. नंतर मित्रांनो बघू शकता या पोझिशनला यायचं आहे 8 सेकंदाचे 9 सेकंदाचे जे काही मधला डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं माग आलो इथं आल्यानंतर तुम्हाला नंतर इथे जे काही इफेक्टचं सेक्शन आहे पण आता व्हिडिओ इफेक्टमध्ये नाही तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये यायचं. जी काही प्रोची कॅटेगरी या प्रोची कॅटेगरीमध्ये एक इफेक्ट आहे बघू शकता युनिडायरेक्शनल मूवमेंट असा एक इफेक्ट तुम्हाला बघायला भेटतो आहे. हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टची जी काही ड्युरेशन आहे ती मित्रांनो तुम्हाला कुठंपर्यंत ठेवायचं बघू शकता, एकदम लास्टपर्यंत तुम्हाला वाढवायची नाही. ओके तर 10 सेकंदात जे काही 0 आहे ते 0 पर्यंतच तुम्हाला ठेवायचं आहे. आणि फक्त हा जो काही इफेक्ट तुम्ही ॲड केल्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओजवरती सेट करायचं आहे. नंतर मित्रांनो इथे ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता जो काही इफेक्टचा पार्ट होता तो आपला कंप्लीट झाला आहे. तर मित्रांनो जे काही ओवरले ते ओवरले तुम्हाला ॲड करण्यासाठी सिम्पलरित्या तर कुठे यायचं बघू शकता, जे काही 3 सेकंदवरची बीट आहे या बीटपाशी यायचं, ओवरलीवरती क्लिक करायचं आहे, ॲड ओवरलीवरती क्लिक करायचं आहे. हा व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. हा व्हिडिओ ॲड करून तुम्हाला ब्लेंड मोडवरती इथे क्लिक करायचं आहे, आणि ते फिल्टरचं जे काही इथे ब्लेंड मोड आहे तो फिल्टरवरती तुम्हाला सेट करायचा आहे. नंतर मित्रांनो जो काही पुढे पार्ट एक्स्ट्राज आहे त्याला तुम्हाला फक्त आपले जे काही फोटो आहे त्या फोटोपर्यंत व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो प्रॉपर तुम्हाला कुठे यायचं बघू शकता, या ठिकाणी 10 सेकंदवरची आपली जी काही बीट आहे म्हणजे जिथून आपले छोटे छोटे बीटमध्ये फोटो चालवत आहे तर या पोझिशनला बरोबर तुम्हाला यायचं आहे. नंतर ॲड ओवरलीवरती क्लिक करायचं आहे. ही PNG मी तुम्हाला दिली आहे, ही PNG प्रॉपरलीरित्या तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आहे. आता मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही DM मधला व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला.